लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झालेला असला तरी JN1 या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा रुग्ण जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळून आलेला नाही। त्र्यंबकेश्वरातील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह निष्पन्न झाला आहे, परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे। तर सिन्नर तालुक्यातील 2 रुग्णांची कोरोना रॅपिड टेस्ट ही पॉझिटिव्ह आली। कोरोनाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे। दरम्यान आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली असून खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यात तालुका निहाय कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यासाठी स्क्रीनिंग सेंटर सुरू करण्यात आलेले आहेत। त्यानुसार तपासणी सुरू करण्यात आलेली आहे। तसेच कोरोना सदृश रुग्ण आढळून आल्यास तात्काळ त्याच्या संपर्कातील रुग्णांची स्क्रीनिंग करण्याचे देखील निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शारदत्त शिंदे यांनी दिले आहेत। तर त्र्यंबकेश्वरातील महिला प्रसूतीनंतर कोरोना सदृश आढळून आलेली होती, तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची RT-PCR अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं ती कोरोना बाधित असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तर तिला JN1 हा कोरोनाच्या नवीन व्हेरियंटची लागण झाल्याचं अद्याप निष्पन्न झालेलं नाही आहे। तिचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात येणार आहे, मात्र तिची प्रकृती स्थिर असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शारदत्त शिंदे यांनी सांगितलं। दरम्यान सिन्नर तालुक्यातील 2 रुग्ण कोरोना सदृश आढळून आलेले आहेत। त्यांची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असून RT-PCR अहवाल प्रलंबित आहे। त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे। यात एका वयोवृद्ध तर दुसरी एक महिला आहे। तुषार ढेकले, नाशिक न्यूज, नाशिक।